आणि आपल्याला या गोष्टीची दखल घ्यावी लागणार आहे. म्हणजे त्याचा परिणाम असा आहे की आज नाही तर उद्या कधीतरी आपल्याला जास्त खटले चालवायची जी वेळ, म्हणजे जास्त आपला संबंध जो येणार आहे तो नुसत्या चाकूसुऱ्यांशी नाही तर बंदूक किंवा बंदुकीच्या प्रकारांशी येणार आहे, फायर आर्मशी येणार आहे किंवा एक्सप्लोजनशी येणार आहे. इट्स अ फॅक्ट. आणि मग अशा प्रकारे याच्या जसा डॉक्टर हा मेडिकल एक्सपर्ट म्हणून त्याच्या तज्ज्ञ असतो, तसे हे जे बंदुकाच्या संदर्भातला जो तज्ज्ञ आहे त्याला बॅलिस्टिक एक्सपर्ट म्हणतात. त्या बॅलिस्टिक एक्सपर्टची सुद्धा उलट तपासणी आपल्याला करता आली पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा फायर आर्म इंजरीज किंवा गनशॉट इंजरीज हा काय प्रकार आहे हे आपल्याला निदान तोंड ओळख पाहिजे. त्याच्यामध्ये गनशॉट इंजरी ही नॅचरली मारल्या म्हणजे गोळीने बंदुकीतनं मारलेल्या गोळीमुळे होणारी इंजरी ती फायर आर्म इंजरी. मग अगोदर फायर आर्म कशाला म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे की व्याख्या ऑलरेडी आर्म्स ऍक्ट मध्ये दिलेली फायर आर्म ज्याच्याने केलं जातं. एक प्रत्यक्ष ज्याच्याने मारलं जातं ते साधन असतं म्हणजे बंदूक आहे, पिस्तूल आहे, रिव्हॉल्वर आहे. आणि दुसरं त्याच्या गोळ्या ज्या प्रत्यक्षात मारल्या जातात त्याला टेक्निकल भाषेमध्ये शब्द आहे प्रोजेक्टाईल्स. इट इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल्स म्हणजे गोळ्या अम्युनिशन. तर तुम्हाला होणारी जखम ही प्रत्यक्षात प्रोजेक्टाईलमुळे असते. माणसाच्या शरीरावर होणारी जखम ही प्रोजेक्टाईलमुळे असते. पण ते प्रोजेक्टाईल तुमच्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम जे असतं ते गन करत असते. आणि म्हणून या दोन्हीचं वर्किंग आपल्याला जर माहिती पाहिजे त्याच्याने आपल्याला उलट तपासणी करायची वेळ आली तर आपण करता येईल. मी मगाशी तुम्हाला इलेक्ट्रिफिकेशन साठी सांगताना म्हणजे इलेक्ट्रिक शॉकच्या बद्दल एंट्री होऊन आणि एक्झिट होऊन हा जो प्रकार सांगितला तो गोळ्यांच्या बाबतीमध्ये जवळजवळ इनएव्हिटेबल असतो. बहुतांश गोळ्या गनशॉट इंजरीज ज्या आहेत बहुतांश या नेहमीच या दोन्ही प्रकारात येतात. कारण त्याचा स्पीड इतका भयंकर जास्त असतो की गोळी जर एखाद्याने दुसऱ्याला मारली तर ती शरीराच्या एका भागातून आतमध्ये जाते आणि बहुधा विरुद्ध बाजूने बाहेर पडत असते. त्यामुळे क्वचित असं घडतं की ती गोळी शरीराच्या आतमध्ये राहते. होतं नाही असं नाही, पण जास्त शक्यता ही आहे की कुठून तरी बाहेर पडते. मग ज्या वेळेला ही अशी गोळी बाहेर पडते त्यावेळेला जेव्हा नंतर तुम्ही त्याचा मेडिकल आस्पेक्ट बघता, शरीरावरची इंजरी बघता, तेव्हा जिथून ती गोळी आतमध्ये गेली त्या ठिकाणी होणाऱ्या जखमेला म्हणतात एंट्री वुंड आणि जिथून ती बाहेर पडली त्याला म्हणतात एक्झिट वुंड. गोळी कोणत्या पद्धतीने पुढे शरीरात जाते हे जर तुम्ही सगळं लक्षात घेतलं तर ही एंट्री वुंड ही बहुधा लहान असते आकाराने, एक्झिट वुंड ही मोठी असते. का? तुम्ही गोळी कशी जाते कधी पाहिले का, माहिती का तुम्हाला? कोणतीही गोळी कुठल्याही रिव्हॉल्वर म्हणा, गन म्हणा, रायफल म्हणा, ज्या बोअर मधून ती बाहेर पडते ती कशी जात असते? ती सरळ जात नाही, स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोलगोल फिरत ती गोळी जाते. तशी पुढे जाते असते, स्वतः भोवती खूप जास्त वेगाने गोळी गरगर गरगर फिरत ती समोर जाते आणि मग तुमच्या शरीरात जाते. त्यामुळे त्याला रेझिस्टन्स आला शरीराच्या आतमध्ये गेल्यानंतर की शरीराच्या आतमध्ये ती गोलगोल फिरत फिरत ड्रिल मशीन सारखी आतमध्ये गेल्यानंतर ते जे होल शरीरात पडलेले ते मोठं मोठं करत दुसरीकडून बाहेर पडते. त्यामुळे जिथून आतमध्ये शिरली त्याच्यापेक्षा जिथून बाहेर पडली त्या ठिकाणचं भोग केव्हाही जास्त मोठं असतं. जिथून आतमध्ये शिरते तिथली त्वचा आत दबली जाते त्यामुळे त्या त्वचेचे कडा ज्या असतात त्या इन्व्हर्टेड असतात आणि जिथून बाहेर पडते ती त्वचा आतून बाहेर फाटली जाते त्यामुळे त्या कडा एव्हर्टेड असतात, फाटलेल्या असतात, बाहेरच्या बाजूने फाटलेल्या. त्यामुळे या आता जर तुम्ही बघितलं त्याची आकृत्या पाहिलं तर आकृत्याने ही सगळी गोष्ट फटकन एक मिनिटात तुमच्या लक्षात येते. तुम्ही जे सांगतो त्याच्या आकृतीने हे अक्षरशः एका मिनिटाच्या आत लक्षात येईल की एंट्री वुंड कोणती आणि एक्झिट वुंड कोणती. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कोणी कसं मारलं म्हणजे विशेषतः गनशॉट इंजरीच्या बाबतीत कुणीतरी दुसऱ्याने मारलेलं आहे का स्वतः त्या माणसाने आत्महत्या करायचा प्रयत्न म्हणजे आत्महत्या केलेली हे सुद्धा अनेकदा माहिती करून घ्यावं लागतं. तुमचा डिफेन्स असू शकतो की बाबा मी मारलेलं आणि त्याने आत्महत्या केली गनशॉटने. त्याचा सुद्धा आपल्याला अनेकदा मेडिकल आस्पेक्ट डॉक्टरला विचारून बघावं लागतात. उदाहरणार्थ सर्वसामान्यपणे लांबून जर गोळी मारलेली असेल म्हणजे एंट्री वुंड छोटी दिसते, एक्झिट वुंड मोठी दिसते, याचा अर्थ डिस्टंट शॉट आहे. गनशॉट इंजरीचे तीन शॉट असतात, एकाला म्हणतात कॉन्टॅक्ट शॉट, एकाला म्हणतात क्लोज शॉट आणि एकाला म्हणतात डिस्टंट शॉट. कॉन्टॅक्ट शॉट याचा अर्थ तुमची जी नळी आहे बंदुकीची रिव्हॉल्वरची ती तुमच्या कातडीला टेकवून जर मारलेला असेल तर त्याला दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट शॉट. क्लोज शॉट याचा अर्थ साधारण 1 ते 2 फुटाच्या अंतरावरून मारलेला असेल तर,
आणि 3 फूट किंवा त्याच्यावर पाठीमागून जर मारला असेल तर इट इज कॉल्ड ॲज डिस्टंट शॉट. तर डिस्टंट शॉटमध्ये केव्हाही हे एक स्टँडर्ड फीचर आहे की एंट्री वूड लहान आहे, एक्झिट वूड मोठी आहे आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ती गोलगोल फिरत तिकडनं बाहेर पडलेली आहे. कॉन्टॅक्ट वूंडमध्ये काय होत असतं की कॉन्टॅक्ट वूंडमध्ये ज्या फोर्सने ती गोळी बाहेर पडते नळीतून, बंदुकीच्या नळीतून, तिथे त्याचा त्याचा धमाका, त्याचा जो ब्लास्ट असतो तो तातडीला अगदी लागूनच होतो तिथल्या तिथे. आणि तातडीला लागून झाल्यामुळे तातडीची तिथली परिस्थिती अशी असते की ते फाटत्या सुद्धा आणि त्या कातडीवरती इमिजिएट प्रेशर प्रचंड आल्यामुळे त्याला तिथल्या तिथे मोठा खड्डा तयार होतो. त्यामुळे उलट पक्षी कॉन्टॅक्ट शॉट जिथे असेल तिथे बऱ्याचदा असं असतं की कॉन्टॅक्ट शॉट आहे आणि बंदूक जर त्याची हेवी क्वालिटीची असेल म्हणजे रिव्हॉल्वर तुमची तर एंट्री वूंड मोठी असते, फाटलेली असते आणि एक्झिट वूंड त्या मानाने लहान असते. एक्झिट वूंड हेवी सारखीच होईल पण एंट्री वूंड मोठी होते याचं कारण त्याचा तो त्याच्यावर होणारा आघात जो आहे तो अगदी जवळून होत असतो. आता सर्वसामान्यपणे आत्महत्या करणारा मनुष्य बंदूक पिस्तुलाने आत्महत्या केली तर तो कशी करतो, एक तर कॅन्सिलावर लावतो, तो जर राईट हँडेड असेल तर इथून काय करतो. एक लक्षात घ्या, आत्महत्या करणारा मनुष्य कुठलीही गोष्ट मुद्दाम आवर्जून ऍडजस्ट करणार नाही, स्टेज करत नसतो. त्यामुळे तुम्हाला जर आता लक्षात आलं की डोक्याच्या एका बाजूने गोळी आतमध्ये आली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडली आणि त्याचं म्हणणं असं की हा आत्महत्या, ही आत्महत्या आहे, दुसरं कोणी मारलेली नाही. सो फर्स्ट व्हॉट यू आर सपोज टू नो की तो राईट हँडर आहे का लेफ्ट हँडर आहे. तो जर राईट हँडर असेल तर तो हातात बंदूक घेतलं म्हणजे हातात पिस्तूल घेतल्यानंतर स्वतःच्या उजव्या कॅन्सिलावरच टेकवू शकतो ना, बंदूक अशी उलटी दिशेला टेकवणार, इथेच टेकवणार तो. त्यामुळे एंट्री वूंड जर उजव्या बाजूला असेल आणि तो जर उजव्या हाताने हे करणारा असेल, कामं करणारा असेल, लेफ्ट हँडर नसेल, तर याचा अर्थ ती स्टोरी प्रॉबेबल तरी आहे. असं जर दिसून आलं की तो उजव्या हाताने सगळं करतो, ही इज नॉट अ लेफ्ट हँडर, इज अ राईट हँडर, पण एंट्री वूंड डाव्या बाजूला दिसते, याचा अर्थ काहीतरी खोटी स्टोरी इथे सांगतात. जो कोण आरोपी आहे तो जे सांगतो की याने आत्महत्या केली माझा काही संबंध नाही तो खोटं बोलतोय. तर त्याच्यावरून तुम्हाला कळतं. दुसरी गोष्ट, एंट्री वूंड आणि एक्झिट वूंड ही त्याचे म्हणजे डायरेक्शन जर बघितल्या तरी तुमच्या लक्षात येतं की ती तशी आहे की नाही. कारण आत्महत्या करण्याचे दोन प्रकार आहेत, इथे टेकवून किंवा इथे जे करतात ते इथे इथे करतात. खाली इथून जर गोळी मारली तर ती डोक्याच्या वरतून बाहेर पडते मधलं सगळे. दीज आर स्टँडर्ड पोझिशन्स ऑफ कमिटिंग सुसाइड बाय गनशॉट. या व्यतिरिक्त आता एखाद्याच्या पाठीमध्ये गोळी दिसते, पाठीमध्ये एंट्री वूंड दिसते आणि छातीतनं एक्झिट वूंड दिसते आणि त्यांचं म्हणणं आहे की सेल्फ इन्फ्लिक्टेड आहे, इट इज अन इम्पॉसिबिलिटी, असं नाही होणार. तेव्हा एंट्री वूंड आणि एक्झिट वूंड तुम्हाला नक्की जर माहिती असेल तर कुणीतरी दुसऱ्याने त्याला मारलंय का आणि असेल तर कोणत्या माणसाने. एक आता उदाहरण सांगतो की ज्याला मारलं तो किंचित उंची अर्थ समजा मी इथे उभा आहे आणि खाली कुठेतरी इथे आहे. जॅक्सनला जसं अनंत कांदारेने मारलं होतं ते स्टेजवर असताना, इथून गनशॉट इंजरी जर मला कुणीतरी मारलं तर ती गनशॉट इंजरी, मी समोर उभा आहे तर गनशॉट इंजरीची एंट्री वरून माझ्या पोटाच्या किंवा बरगडीच्या खाली कुठेतरी येईल पण ती तिरपीवर येईल. म्हणजे त्याची एक्झिट वूंड बरोबर हॉरिझॉन्टल येणार नाही, ती माझ्या स्कॅप्युलर रिजनच्या खांद्याच्या थोडीशी खाली अशी तिरपी वरच्या बाजूला येईल कारण खालच्या बाजूने मारलेलं आहे. आणि मी जर इथून कोणाला मारलं तर एंट्री वूंड तिरपी खाली जाईल, त्याच्या पाठीच्या मागच्या बाजूने ती बाहेर, म्हणजे खालच्या बाजूने ती बाहेर पडेल. त्यामुळे आरोपीची उंची किती, आरोपीची पोझिशन काय, मयताची उंची किती, त्याची पोझिशन काय आणि कुठे उभं राहून ही गोळी मारली अशी त्यांची स्टोरी आहे, हे जर बघितलं तर त्या सगळ्याला एंट्री वूंड आणि एक्झिट वूंड ही एकमेकांना मॅच करतायत की नाही हे तुम्ही ठरवू शकता. बरोबर आहे. आणखी एक गोष्ट असते की एंट्री वूंडच्या ठिकाणी जर तुम्हाला गन पावडर रेसिड्यूज दिसून आले, म्हणजे बंदूकची जी दारू असते त्या दारूचे बारीक 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 कण असतात काळसर, ते जर त्या एंट्री वूंडच्या आसपास दिसून आले बाजूला तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा की 1 फूट किंवा 1 फुटापेक्षा कमी अंतरावरून त्याला मारलेला आहे, लांबून नाही. कारण लांबून मारलं तर ते गनशॉटची जी गन पावडर जी उडते ती ठराविक अंतरापुरती उडते, की त्या माणसाच्या व्यक्तींच्या अंगावरती गनशॉट सापडणार नाही, गन पावडर सापडणार नाही. सो GSR हा शब्द ज्याला आहे गन रेसिड्यूज, त्या ती जी गन रेसिड्यू गन पावडर रेसिड्यूज GPS, ती जी गन पावडर रेसिड्यू ती गन पावडर रेसिड्यू ही कॉन्टॅक्ट शॉट किंवा अगदी क्लोज शॉट असेल तर शक्य असतं, लांबून शक्य नसतं, हे आपल्याला त्याच्यात गोष्टीही माहिती करून घ्यावी लागते. तेव्हा या गोळीचं एंट्री म्हणजे
आतमध्ये शिरण्याची जागा, बाहेर पडण्याची जागा, या ज्या सगळ्या आहेत. आता याच्यामध्ये आणखीन एक टेक्निकल फॅक्ट, म्हणजे जो बॅलिस्टिक एक्सपर्ट्स आहे, तो फॅक्ट असा असतो की ती गोळी मुळात किती मोठी आहे. तुमच्या शरीराला पडलेलं होल आणि त्या गोळीचा बोर, बोर हा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती की नाही, कॅलिबर किंवा बोर हे दोन्ही एकाच अर्थाने वापरला जातात शब्द. 0.22 कॅलिबर, 0.38 कॅलिबर, याचा बोर या शब्दाचा अर्थ ज्या नळीतून ती गोळी बाहेर पडते त्या नळीचा आतला जो नळकंड्याचा आतला जो परिघ आहे दॅट इज कॉल्ड एज बोअर. आणि त्या बोअरमध्ये परफेक्ट बसेल अशी जी गोळी असते त्याला म्हणतात गोळीचं कॅलिबर. म्हणजे बोअर इज इक्वल टू कॅलिबर. हे जेव्हा अगदी परफेक्ट एकत्र असतं तेव्हा त्या प्रकारच्या गनमधून त्या प्रकारची गोळी व्यवस्थित बाहेर पडते, बरोबर आहे. आणि ती जी गोळी आहे ती गोल 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 फिरत फिरत बाहेर पडत असते. ही जी बाहेर पडते ना, ती ज्या क्षणाला नळीच्या बंदुकीच्या नळीतून बाहेर पडते त्या पॉइंटला म्हणतात मजल वेलॉसिटी. आणि जिथे शरीराच्या तुमच्या म्हणजे व्यक्तींच्या अंगावरती जाऊन आदळते त्याला म्हणतात स्ट्राईक वेलॉसिटी. तर आता ही जी मजल वेलॉसिटी आहे ज्याच्या आधारावरती एखादी बंदूक किंवा एखादी हे गनशॉट इंजरी ही फॅटल आहे की नाही ठरतं, ती वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यात कमी असते रिव्हॉल्व्हरला, साधारणपणे ते फूट पर सेकंड असं ते असतं FPS. किती FPS त्याची वेलॉसिटी आहे, त्याचा प्रवेग आहे, त्याच्यावरती असतं. ते सगळ्यात कमी FPS जे असतात ते साध्या रिव्हॉल्व्हरचे असतात, पिस्तुलाच्या त्याच्यापेक्षा जास्त 1000 असतात, आणि लाईट मशीन गन किंवा मोठ्या रायफलचे सगळ्यात जास्त असतात, विंचेस्टर वगैरेचे असले ते 2000 त्याचे FPS असतात. त्यामुळे रायफलने मारलेली गोळी ही अधिक मोठी असते, त्याच्यातनं तुमच्या शरीराचं होणारं नुकसान जास्त असतं. रिव्हॉल्व्हरने सगळ्यात कमी, विशेषतः तुम्हाला असं जर लक्षात आलं की देशी कट्ट्याने केलेला हल्ला आहे तर सर्वसामान्यपणे त्याच्यातनं बाहेर पडणारी गोळीला जास्त वेलॉसिटी नसते, ती गोळी बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे, ती तुमच्या शरीरात कुठेतरी अडकून बसते. त्याच्यावरूनही कळू शकतं की देशी कट्टा वापरलेला आहे, सॉफिस्टिकेटेड गन वापरलेली नाही. ते तुमच्या शरीरात ठिकठिकाणी पसरलेले सापडतात, त्यामुळे मल्टिपल इंजरीज हा बॉम्ब ब्लास्टने होणाऱ्या इंजरीज असतात. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जवळून लांबून नावाचा काही प्रकार अर्थातच नसतो, ठीक आहे. सो याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी त्या आर्म्स अँड एक्सप्लोसिव्ह ऍक्ट आहे त्याच्यामध्ये, फायर आर्म्स आणि याच्यामध्ये संबंधित असलेले. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निदान प्राथमिकदृष्ट्या माहिती असल्या तर आपण डॉक्टरांना विचारू शकतो. विचारण्याचा उद्देश फक्त स्वतःच्या मनाशी क्लिअर करून घ्यायचा केव्हाही, आणि तो उद्देश प्रॅक्टिकली नेहमी एवढाच असतो की तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे त्या वेळेला ही घटना घडली का, तुम्ही म्हणता आहात त्या शस्त्राने ही जखम झाली का, आणि तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे ती जखम झालेली आहे का, त्या डायरेक्शनने किंवा त्या पद्धतीने, का तुम्ही काहीतरी खोटं सांगता. तुम्ही जी स्टोरी सांगता ती स्टोरी मेडिकल लीगल सर्टिफिकेटने जर सर्टिफाय केली की हो बरोबर आहे, त्याला सगळं सुसंगत आहे, तर याचा अर्थ हे फिर्यादीच्या बाजूने झालं. जर विसंगत असेल तर याचा अर्थ आरोपीच्या बाजूने हा विषय आहे. आणि या कारणासाठी डॉक्टरला आपल्याला प्रश्न विचारायला आवश्यक आहे, आणि त्यांना विचारण्यासाठी मुळात तुम्हाला याची निदान प्राथमिक माहिती असणं, इंजरीज आणि इतर या सगळ्या गोष्टींची ही असणं आवश्यक आहे. आता मला दिलेल्या वेळात जेवढं शक्य होतं या पुढे आहे, पुढे आवाज येत नाही. मॅडम इथे श्रीजीवरे येण्यापूर्वी मी सर्वप्रथम अत्रे सरांनी इतकं सुंदर सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणं हा आपला कर्तव्याचा भाग असतो, तर ते इथे स्वतः व्यक्त होणार. आणि देसाई सरांनी पण या ठिकाणी खूप छान विश्लेषण केलेलं आहे कायद्याच्या आधारे. मला असं वाटतं निश्चित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला या वकील म्हणून जेव्हा आपण केसेस चालू निश्चितच फायदा होईल. दुसरी एक सूचना आपल्याला अशी आहे की आपण इथे आता उत्तरांना कुठलंही गोंधळ करायचा नाही.